आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खबई आम्ही सारे खबई सारे खबई आम्ही सारे खबई शिकवित शिकवित नाही काही बनवावे किती किती सोसले ते जीवित हे पुरवावे करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खबई आम्ही सारे खबई सारे खबई आम्ही सारे खबई आम्ही सारे खवैयेच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रावण महिना संपल्यानंतर घरी पाहुणे यावेत तसे एकानंतर एक सण सुरूच असतात आणि कधी कधी हे सणासुदीचं जेवण किंवा गोडधोड खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि मग जिभेचे चोचले कसे पुरवायचे हा प्रश्न पडतो. तर असेच जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काही इंटरनॅशनल डिशेस शिकण्यासाठी आपण आलोय ठाण्याला. आपण आलोय ठाण्याला डॉक्टर कीर्ती तारे यांच्या घरी. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. तुम्ही डॉक्टर आहात ना? एक्झॅक्टली कुठल्या? मी आयुर्वेदिक MD डॉक्टर आहे. ओके. आणि मग तुमचं शेड्यूल कसं असतं पुढे? दवाखाना सकाळ संध्याकाळ कन्सल्टिंग असतं. ओके. आणि पंचकर्म दिवसभर चालू असतं. पंचकर्म म्हणजे नेमकं काय? शरीरामधनं जे पण विषारी घटक तयार होतात रोजच्या ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये ते बाहेर काढणं, त्यामुळे रोग पूर्ण नष्ट होतो. ओके. पण काय करतात? त्यामध्ये खूप व्हरायटी ऑफ ट्रीटमेंट्स येतात. बेसिक असतं की तेलानी मसाज करणे होल बॉडीला, नंतर होल बॉडीला स्टीम देणे, नंतर मग अजून हे सगळे पूर्वकर्म झाली आणि पाच पंचकर्म मेजर असतात, ज्यामध्ये एक बस्ती म्हणजे ज्यामध्ये एनिमा दिला जातो, एक वमन ज्यामध्ये उलटीचं औषध देऊन टॉक्झिसिटी बाहेर काढल्या जाते, एक विरेचन ज्यामध्ये जुलाबाची औषधं देऊन टॉक्झिसिटी बाहेर काढल्या जाते, एक रक्तमोक्षण आहे ज्यामध्ये रक्ताद्वारे जे पण तयार असतात ते सुईने किंवा जळूने ते बाहेर काढल्या जातात. Okay. आणि नस्य जे सर्दी सायनोसायटिस वगैरे अशा प्रकारच्या रोगांमध्ये नाकात औषध देऊन तिथनं बाहेर काढल्या जातात. ओके. सो सगळं इट्स ऑल नॅचरल म्हणजे ऑल नॅचरल आयुर्वेदिक. एक्झॅक्टली. ओके. आणि तुमच्या घरी कोण कोण असतं? मी, माझा मुलगा, माझे मिस्टर आणि माझे सासू सासरे. मग तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी आहे? म्हणजे आता तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात म्हणजे असं सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काहीतरी आयुर्वेदिक घालता का? नॅचरली होतं तसं, कारण की ते असं भिनल्यासारखं होतं, त्यामुळे नॉर्मली चायनीज वगैरे असे काही पदार्थ बनवताना मी माझं डॉक्टरी डोकं बाजूला काढून ठेवते, त्याशिवाय काही शक्य नाही होत. पण सगळी मी, आम्ही नागपूरचे आहोत, त्यामुळे नागपुरातली विदर्भातली सगळी खाद्य संस्कृती बेसिक. लग्न आधी पण नागपूरलाच होतात? हो, माझं सासर माहेर दोन्ही नागपूर आणि आता मी आणि मिस्टर आम्ही इकडे असतो. गेले 15 वर्ष झाले. अच्छा, 15 वर्ष गेले. आता ठाणेकर पण आहोत. मग जाणं होतं का नागपूरला? बरेचदा बरेचदा. दर सुट्टीला वगैरे? हो, दिवाळी, गणपती, महालक्ष्म्या ह्या असतात आमच्या कायमच. काय ऍक्च्युली नागपूरचा आणि इथल्या वेदर मध्ये तुम्हाला मेजर फरक? खूप फरक आहे. जाणवला तिकडे एक्स्ट्रीम वेदर कंडिशन आहे, इकडे ह्युमिड आहे. पण आता बॉडी युज टू झाली आहे इथे पण आणि तिथे पण. तुमचे सासू सासरे तिथेच असतात का? ते राहतात मोस्टली, ते इथेच असतात, पण मधून मधून तिकडे आमचं घर आहे त्यामुळे ते थोडं देखभाल करायला जावं लागतं त्यांना तिकडे. आणि मग नागपूरला गेल्यावर माहेरी सासरी दोन्हीकडे जाणं होत असेल? हो हो हो, सगळे नातलग तिकडे. आता नागपूरकडचे तुम्ही आहात म्हणजे तिखट असेल ना तुमच्याकडचं जेवण? एकदम झणझणीत. आम्ही आता इकडे राहून असल्यामुळे थोडं आम्ही मिडियम स्पायसी खातो, पण मग आम्ही जोडीला मिरचीचा ठेचा काहीतरी तोंडी लावणं तिखट असं आवश्यक आहे. आणि आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय? आज मी मेक्सिकन पदार्थ दाखवणार आहे. Okay. दोन पदार्थ. एक मेक्सिकन राईस आहे बेक्ड करून तो चिली आपलं चीज आणि पॅटीस मध्ये तो बेक करणार आहे. ओके. आणि दुसरा आहे मेक्सिकन चिली स्पिनेच फ्रेटस. ओके. त्यामध्ये चिलीचा उपयोग आहे. ओके. कुल मेक्सिकन म्हणजे असं जरा इंडियन खूप जवळपास बनणार असतो. आपण लगेच करायला घेऊया. जरूर. सगळ्यात आधी आपण कुठली डिश करतोय? मेक्सिकन बेक्ड राईस विथ चीज अँड पॅटीस. मेक्सिकन बेक राईस विथ चीज अँड पॅटीस. मला साहित्य सांगता? हो. शिजवून घेतलेला भात, उकडून घेतलेल्या मिक्स भाज्या, उकडून घेतलेला बटाटा कुस्करलेला, कुस्करलेला पनीर, बारीक किसलेलं चीज, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, उभा चिरलेला कांदा, मैदा, उभा बारीक चिरलेला कोथिंबीर, कॉर्नफ्लोअर, ओरिगॅनो, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ,
बारीक चिरलेला लसूण, साखर, बारीक चिरलेली हिरवी मिरची. सगळ्यात आधी काय देऊ? आता आधी तेल घालूया. हे साधंच तेल आहे ना, ऑलिव्ह ऑइल वगैरे नाही, काही नाही. बस थोडं एक चमचा कांदा उभा चिरलेला कांदा. यामध्ये थोडं मीठ घातलं तर कांदा लवकर परतला जातो. राईट, मऊ लवकर पण मऊ लवकर त्याला मऊ नाही करायचंय, आपल्याला थोडासा फ्राय असा स्टाईल, थोडं ब्राउनिश करायचं. तुम्हाला लग्नाआधी पण जेवण वगैरे करण्याची आवड होती का लग्नानंतर? नाही, लग्नानंतरच मी विशेष करून शिकले. लग्नाआधी आईचे खूप लाड असतात. हो हो, आणि काही करायला नाही लागत. एकत्र कुटुंब असल्यामुळे मला त्यामध्ये काही कधी खूपच नसायचा काही करण्यासाठी. तर लसूण घालूया. घालू? हा, थोडा सगळा लागेल. हो, आता हा छान लाल परतून झाल्यावर त्यामध्ये लाल तिखट घालूया. मग त्या उकडून घेतलेल्या भाज्या आणि ह्या उकडून घेतल्या, उकडून घेतल्या मिठाच्या पाण्यात का? नाही, साध्या पाण्यात. खूप जास्त नाही उकडायचं. ओके, याच निमित्ताने जरा भाज्या पण खाल्ल्या जातील. बरोबर, हे पण मिक्स करून घे. हे पण छान परतून घेतल्या. मग त्यामध्ये भात हा घालू. हा सुटसुटीत करण्यासाठी तुम्ही काय स्पेसिफिक केलंय? आधी तो पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवला एक 5 मिनिटं, आणि मग उकळी आणलेल्या पाण्यामध्ये तांदूळ घातला. ओके, झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवला. मोकळा सगळा घालू. हा, मीठ चवीला थोडं अजून चालेल. आता हा भात एकत्र नीट मिक्स करून घेणार. ओके, आता आपण वळूया पुढच्या कृतीकडे. तर आता काय करणार? आता आपण तेल गरम करून टोमॅटोची ग्रेव्ही बनवणार. त्यासाठी आधी हा बस कांदा, नंतर आलं लसूण पेस्ट घालू, मीठ थोडं, पूर्ण ग्रेव्हीच्या हिशोबाने एवढं ठीक आहे. हा, कांदा थोडासा परतून घ्यायचा. मीठ कमी खावं असं म्हणतात ना, थोडं आयुर्वेदात असं काही आहे का की मीठ कमी खावं? हो, मीठ कुठली पण गोष्टीचा अतिरेक करू नये हे आयुर्वेदाने मूळ त्यांचं तेच म्हणणं. प्रत्येक प्रकृतीनुसार मिठाची कोणाला गरज असते कोणाला नसते, तर त्या प्रकृतीनुसार त्यांनी करावं. ओके, आता टोमॅटो घालूया. हा सगळा घालू? सगळा. हे छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. ओके, दरम्यान त्यामध्ये आपण ओरिगॅनो 1 चमचा. हा ड्राईड ओरिगॅनो. ड्राईड ओरिगॅनो. हा, बस लाल तिखट 2 चमचे साधारण. हे आता मऊ शिजून तयार आहे. ओके, आता यामध्ये थोडी चवीपुरती साखर पण घालूया. ओके, थोडीशी एकदम थोडीशी बस. ओके, आता काय करायचं? मऊ शिजून झाल्यावर ब्लेंडर मधून चीव करून काढायचं. अच्छा, म्हणजे ठीक असेल तर त्यामध्ये थोडस पाणी घालून थोडं ग्रेव्ही सारखं पातळसर चालेल. ओके, सो आता हे आपण ब्लेंडर मधून काढणार. आता हे आपण प्युरे करून घेतलंय ना व्यवस्थित. हा सॉस तयार आहे म्हणजे. हो, आता काय करायचं? आता पॅटीज बनवायचे. ओके, काय देऊ? त्यासाठी आधी बटाटा, ते पनीर कुस्करलेलं. ओके, बटाटा आणि पनीर समप्रमाण का? जरा नाही, पनीर अर्धा घ्यायचं आणि बटाटा दुप्पट पनीरच्या. मैदा, ते कोथिंबीर चिरलेला घालू. सगळं? हो, भरपूर असते. भरपूर. व्हेरी गुड. मीठ चवीला, प्रत्येक याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्या हा प्रमाणात. ओके, ओव्हरऑल चव एकत्र चांगली. ओके, हिरवी मिरची बारीक कट केलेली. या तिन्हीला काही विशेष चव नसल्यामुळे आपण मिरची यात थोडी जास्त घालू. हे एकजीव छान मिक्स करून तर ते आपल्याला पॅटीस खापायचं. ओके, असा मिरची आणि कोथिंबीरीचा मस्त वास येतो. हिरवं आणि पांढरं कॉम्बिनेशन दिसतं पण खूप सुंदर. आता याचे आपण सारखे आकाराचे गोळे पॅटीस स्थापन घेऊया. अच्छा, हे पण नुसतं खायला काही हरकत नाही, म्हणजे प्रत्येक गोष्ट इंडिव्हिज्युअल पण छान लागेल.
कुणाला याचा हार्ट शेप करायचं असेल किंवा काय जे मुलांना आवडतं तसं अट्रॅक्टिव्ह करू शकतो. आता हे कॉर्नफ्लोअरच्या पिठावरती असे दोन्ही साईडनी ठेवून मग शॅलो फ्राय करायचं. ओके, कुरकुरीत होतं वरचं पात. ओके, मग आधी तेल तापायला. तेल तापायला आता तेल घालूयाचं. तेल घालूया. जरा जास्त लागेल का? थोडं, कारण पनीर गरम झाल्यावर थोडा मोकळा होतो म्हणून मग आपण हे कॉर्नफ्लोअर मध्ये कॉर्नफ्लोअर मध्ये घोळून. अजून लागेल नाही बस. ओके, अच्छा नुसतं अति पण नाही. मुळात कॉर्नफ्लोअर पण इतका नॉट व्हेरी गुड फॉर हेल्थ. राईट, आणि ते क्रिस्पी नाही झालं तर मजा नाही येणार म्हणून. आता हे दोन्ही बाजूनी लाल पत्तवून घ्यायचं. ब्राऊन होईल असं, खरपूस होईल असं. ओके, आणि मग आता पुढचं म्हणजे भातासाठी सर्विंग डिश तयार करायची आणि असेंबल करायचं. असेंबल. ओके, आता पहिलं काय घ्यायचं? आता ही बेक करण्यासाठी हे डिशला आपण बटर लावून थोडं ठेवून दिलं आहे. आता सगळ्यात आधी राईस ची लेअर द्यायची. त्यानंतर यावर पॅटीस ठेवायचे. सगळा एरिया कव्हर होईल असे साधारण ते असायला हवे. बरं, ही डिश तुम्ही कुठनं शिकलात? माझी मैत्रीण आहे, तिला अशा वेगवेगळ्या रेसिपीज करून बघण्याची फार आवड आहे. अरे, आम्ही शेअर करतो रेसिपीज एकमेकांना. ओके, खूप इंटरेस्टिंग आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. येस, आता ही ग्रेव्ही बनवलेली त्यावर पसरवूया. कारण हे सगळे फ्लेवर्स कंबाईन खूप छान लागतात. छान लागतात ते. आणि ही एक कम्प्लीट मील होतं. राईट, वेगळं काही अजून करायची गरज नाही. मल्टी कलर्ड पण दिसतात. आणि जरा काहीतरी आपल्या रोजच्या पोळी भाजी आमटी भात पेक्षा बरोबर. आता सगळ्यात शेवटी वरून हा किसलेला चीज पसरवायचा. तो बेक झाल्यानंतर असा ब्राउनिश होतो, खूप छान दिसतो. आणि असा कडक पण होतो ना थोडस ते हाताने केलं तरी. चीज पण भरपूर पाहिजे. भरपूर त्यातही आता मग डाएट वगैरे एखाद्यानी डाएट सोडूनच ही डिश ट्राय करावी सगळ्यात उत्तम. कारण अदरवाईज मी असे काही पदार्थ करायला गेले तर मला सारखं ह्यात हे त्यात ते असं करून मी काही बनवू नाही शकणार. पण तुमच्याकडे पण बऱ्यापैकी तुम्ही डाएट कॉन्शियस आहात खूप. सगळं सगळ्या गोष्टी तेल खूप कमी आवर्जून आम्ही ते पाळतोच. पण आयुर्वेदात असं म्हणतात ना की एक चमचा तूप रोज घ्यावं. हो, तेच मी जसं सांगितलं, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पचेल ते खावं, हा सगळ्यात महत्वाचं. आता ही डिश आपल्याला बेक करायला ठेवते. 10 मिनिटं आपण बेक करायची. हा, आणि खायला तयार. तयार, आम्ही डिश बेक करून घेतो. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेक्सिकन बेक ट्राईज विथ चीज अँड पॅटीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला भात, उकडलेल्या भाज्या, उकडून कुस्करलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, किसलेलं चीज, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, उभा चिरलेला कांदा, मैदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, ओरिगॅनो, आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ, बारीक चिरलेला लसूण, साखर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, मीठ, लसूण, तिखट, वाफवलेल्या भाज्या, वाफवलेला भात आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट, मीठ, टोमॅटो, ओरेगॅनो, तिखट आणि साखर घालून मिश्रण मिक्सर मधून वाटून टोमॅटो ग्रेव्ही तयार करावी. एका बाउल मध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये कुस्करलेलं पनीर, मैदा, कोथिंबीर, मीठ आणि हिरवी मिरची घालून मिश्रण एकजीव करावं. या मिश्रणाचे पॅटीस बनवून ते कॉर्नफ्लोअर मध्ये वळवून शॅलो फ्राय करून घ्यावेत. बेकिंग बाउलला बटर लावून त्यामध्ये तयार भाताचा लेअर घालावा. त्यावर पॅटीस आणि टोमॅटो ग्रेव्ही घालावी. वरून किसलेलं चीज घालून 10 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. आता आपण वळूया पुढच्या रेसिपीकडे. तर आपली पुढची रेसिपी कुठली? मेक्सिकन स्पिनॅच चिली फ्रेटास. ओके, मला साहित्य सांगता? हो. लांब आकाराच्या मिरच्या, ब्लांच करून बारीक केलेला पालक, कॉर्नफ्लोअर पेस्ट, ओवा,
स्वीट कॉर्न, मक्याचं पीठ, किसलेलं चीज, हिरवी मिरची बारीक, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. तर सगळ्यात आधी काय करायचं? आता आधी ते सारण तयार करून घ्यायचं मिरच्यांमध्ये भरण्यासाठी. ओके, त्यासाठी तेल थोडं घ्यायचं. बस पुरे. पालक बारीक चिरलेला. हा सगळा? हा हा ब्लांच केला आहे. ब्लांच केला आहे त्यामुळे त्याचा हिरवा रंग नीट दिसतो. हिरवा दिसायला छान दिसतो. ब्लांच म्हणजे बेसिकली गरम पाण्यात एकदा काढायचा, थंड पाण्यात घालून तो बारीक ठेवायचा नाही, ठेवायचा नाही. आणि मग बारीक चिरलाय त्यामुळे तो जास्त शिजला पण नाही जात, त्यामुळे त्यामध्ये त्यातले जे महत्वाचे त्यामध्ये आयन असतं खूप महत्वाचं प्रमाणात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायबर कंटेंट असलेला हा खूप चांगला पदार्थ. आता कॉर्न घालूया. हा स्वीट कॉर्न जो आहे तो पण प्रोटीन्स यामध्ये भरपूर असतात. तो पण आपण उकडून घेतलेला आहे आणि थंड पाण्यात काढले. तो आवडीप्रमाणे जास्त कमी आपण. स्पिनिच अँड कॉर्न हे खूप फेमस कॉम्बिनेशन स्पिनिच कॉर्न अँड चीज. हो, आता आपण थोडा ओवा घालूया. एवढा? बस इतका. बस एक अर्धा चमचा. हा, त्याची चव खूप छान येते ओव्याची. आलं लसूण पेस्ट एक चमचा. हा, मिरची ही पण चवीनुसार जर जास्त तिखट हवी असेल तर जास्त पण चालेल. पण बाहेरचं आवरण पण आपलं मिरची असल्यामुळे जरा बेताने बेताने. ओके, हे खूप जास्त नाही परतायचं, नाही तर परत त्यातलं सगळं उडून जाईल कंटेंट. अच्छा, बस इतपत आता एकत्र होण्यासाठी मग यामध्ये सगळ्यात शेवटी चीज किसलेला मिक्स करायचा. अच्छा, आता गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच गॅस बंद करून गरम असतानाच चीज मिक्स करायचा. ओके, मग गॅस बंद करते आणि आता हे चीज घालायचं. चीज घालूया सगळं ते आपोआप वितळ. थोडं मीठ घालूया. चीजला ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे जास्त. आणि पालकात पण मीठ असतं, मुळात पालक पण खारट असतो थोडा. सो आता आपलं हे सारण तयार. सारण तयार आहे. आता हे सारण तयार आहे ना? हो. आता या मिरच्या असं उभा काप देऊन त्यामध्ये ते सारण आपण भरूया. ओके, ह्याला ऑलरेडी हा काप दिलेला आहे. ओके, भरायचं त्याच्या. हो, त्याने उभे काप करून अजून लागेल. हा, जितकं जास्त सारण असेल ते मिरची अजून टेस्टी लागेल, त्यामुळे दाबून व्यवस्थित ते भरायचं. आता हे कॉर्नफ्लोअरच्या पेस्ट मध्ये बुडवायचं. अच्छा, ही जरा पातळ केली आहे का पेस्ट, अशी एकदम घट्ट नाहीये ना? हो, त्यामध्ये ही बुडवूया. आणि आता ओके, तेल चांगलं तापत ठेवायचं म्हणजे पटकन ते असं. आता हे तळून झालं की आपली डिश तयार आहे. फ्रिटर्स ना? फ्रिटर्स. ते चिली गार्लिक सॉस सोबत सर्व करायचं. वा, फ्रिटर्स तयार होत आलेत. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेक्सिकन स्पिनिच चिली फ्रिटर्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लांब आकाराच्या हिरव्या मिरच्या, ब्लांच करून बारीक केलेला पालक, पाणी घालून तयार केलेली कॉर्नफ्लोअरची पेस्ट, ओवा, मक्याचे दाणे, मक्याचं पीठ, किसलेलं चीज, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये उकडून चिरलेला पालक, कॉर्न, ओवा, एक चमचा लसूण पेस्ट, मिरची, चीज आणि मीठ घालून सारण एकजीव करून घ्यावं.
लांबा हिरव्या मिरच्यांना चिरा देऊन त्यामध्ये पालक आणि मक्याच्या दाण्यांचा मिश्रण भरावं. कॉर्नफ्लोअर पेस्ट आणि मक्याच्या पिठामध्ये या स्टफ्ड मिरच्या घोळवून पुन्हा कॉर्नफ्लोअरच्या पेस्ट मध्ये घोळवून तळून डिश सर्व्ह करावी. आम्ही सारे खवय्ये आणि झी मराठीच्या संपूर्ण टीमकडून तुमचे मनापासून आभार. आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि एवढ्या छान डिशेस करून दाखवल्याबद्दल, आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. धन्यवाद. मी पण तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या पूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. आता माझा सगळ्यात आवडता भाग, आणि अख्खी फॅमिली आली आहे टेस्ट करायला, तर नेहमीप्रमाणे मी सुरू करू. हो जरूर. वाव, हे तर एकदमच टेम्पटिंग दिसतंय. पहिले हे ट्राय करते. हो, स्टार्टर. मस्त. थँक्यू. चीजचा खूप छान फ्लेवर येतो. राईस. मी म्हटलं होतं सगळं इंडिव्हिज्युअली पण खूप छान लागेल. हो, म्हणजे ऍज अ कॉम्बिनेशन एकदमच ब्रिलियंट लागते. थँक्यू, व्हेरी मच. तुला काय आवडतं आईनी केलेलं? राईस आवडतो. खाणार तू? राईस विथ चीज आवडतो त्याला. फार. आमचं इथे टेस्टिंग चालू आहे, पण आपला आजचा भाग इथेच संपलाय. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही मस्त खा, स्वस्त राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी धवी पिसल्या घ्या तुमच्यासाठी. संगीताबाईंनी आज आपण काय बनवणार आहोत? आज आपण बनवणार आहोत सुरण रोजन घोष. सुरण रोजन घोष. हा. रताळ्याचे पियुष. रताळ्याचे पियुष. आणि ऍपल सिनेमन ओट्स. ऍपल सिनेमन ओट्स.